एक देश एक निवडणूक विधेयक आगामी हिवाळी अधिवेशनात मांडणार। सगळ्या पक्षांची सहमती मिळवण्याची केंद्रासमोर अग्निपरीक्षा। राजनाथ सिंग, मेघवाल आणि किरण रिजिजू विरोधकांशी संवाद साधणार। आज महाविकास आघाडीची बैठक। मुंबईतल्या 6 ते 7 जागांवरचा तिढा सोडवण्याचा निर्धार। मेरिटनुसार जागा वाटप होणार। सप्टेंबर अखेरपर्यंत महायुतीचं जागा वाटप पूर्ण करण्यासाठी हालचाली। वादग्रस्त जागांचा अंतिम निर्णय अमित शहा घेणार। शिंदे फडणवीस अजित पवारांची आज चर्चा। अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत 70 पेक्षा अधिक जागा मागणार। एकाही विद्यमान आमदाराचं तिकीट कापणार नाही, अजित पवारांची ग्वाही। तिसऱ्या आघाडीसाठी आज छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी यांची बैठक। एमआयएमला नो एंट्री, कडूंनी आपली भूमिका आधीच स्पष्ट केली। जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 रद्द झाल्यावर पहिल्यांदाच मतदान। 59% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। हिंसाचाराची कोणतीही घटना नाही। मनसे कार्यकर्ता जय मालोकार याचा मृत्यू हृदयविकारानं नाही तर जबर मारहाणीमुळे। पोस्टमॉर्टम अहवालात उघड। अमोल मिटकरींच्या कार तोडफोड प्रकरणामुळे चर्चे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 2022 मधील बंडावर एकपात्री नाटक येणार। संग्राम समेळ यांची प्रमुख भूमिका। नाटक सध्या सेन्सॉर बोर्डाकडे। युक्रेनकडून रशियाच्या सर्वात मोठ्या शस्त्रास्त्र डेपोवर भीषण हल्ला। शेकडो अत्याधुनिक क्षेपणास्त्र नष्ट। स्फोटांमुळे 2.8 रिश्टर स्केलचा भूकंप। लेबनॉनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये स्फोट। शेकडो वॉकीटॉकींच्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू तर 100 जण जखमी। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।